राजकारणामध्ये प्रसंगी पंतप्रधानांवरती रोखठोक बोलणारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांची राफेल घोटाळ्यावरती बोलताना मोठी गोची झाल्याचं दिसून आलंय. तसेच संभाजी भिडेंबद्दल खात्रीशीर माहिती मिळाल्यावरती मत मांडणार असं देखील अजित पवार म्हणालेत. राज्यामधल्या राजकारणामध्ये वेळप्रसंगी पंतप्रधानांवरती रोखठोक बोलून दादागिरी करणारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांची राफेल घोटाळ्यावरती बोलताना चांगलीच गोची झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांचे राफेलवरील वक्तव्य हे राष्ट्रीय पातळीवरील असल्यामुळे मी बोलणं उचित राहणार नाही. राष्ट्रीय पातळीवरील आमच्या वरिष्ठ नेत्यांनी यावरती बोलताना पवार साहेबांचं वक्तव्य हे गैरसमजामधनं झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती नेहमीच निशाणा साधणारे अजित पवार यावेळी मात्र नरमलेले दिसले. शेवटी मात्र राफेल घोटाळा झाल्याचे काही दाखले देऊन पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार अर्थात काकांना सावरून घेण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केलाय. त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये काही स्टेटमेंट प्रफुल्ल पटेलांचं आणि सुप्रिया सुळेंचं आलेलं आहे. तुम्हाला अनेक वर्ष माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये काही घडलं तर त्याच्याबद्दलचं वक्तव्य मी आपल्याला करत असतो, माझी मतं मांडत असतो. हे राष्ट्रीय पातळीवरचं झालेल्या घडामोडी आहेत, त्याबद्दल जास्त राष्ट्रीय पातळीवर काम करणारेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मान्यवर उत्तर देऊ शकतील आणि त्यांनी मधल्या काळामध्ये उत्तर दिलेलं आहे. ते गैरसमजातनं झालेलं आहे अशाही पद्धतीचं चित्र पुढं स्पष्ट झालेलं आहे. आमची ही पण भूमिका आहे, राफेलमध्ये 500 कोटी रुपयांचं असणारं विमान आज 1500 कोटी रुपयाला विकत घेतलं जातं. त्याच्याबद्दल काही 1000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला, 41000 कोटी रुपयाचा अशा पद्धतीनं बोललं जातं. परंतु त्याबद्दल बाकीचे सगळेजण चर्चा करतात, परंतु देशाचे प्रमुख काही वक्तव्य करत नाही, काही बोलत नाही. त्याचबरोबर फ्रान्सच्या पण काही महत्वाच्या लोकांनी ह्याच्याबद्दल काही वक्तव्य केलेली आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यामध्ये आणि पाहण्यामध्ये आलेली आहे. म्हणजे नक्की कुठंतरी पाणी मुडतंय. आणि आता त्यांच्या ज्या काही बैठका झाल्या त्या वेगवेगळ्या बैठकांमध्ये राफेलच्या बाबतीमध्ये आपल्या पक्षावर जे आरोप होतात त्याला जशास तसं उत्तर आपण दिलं पाहिजे, आक्रमकपणे राहिलं पाहिजे असं त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी राफेल खरेदीच्या बाबतीमध्ये निश्चितपणे आत्ताचं केंद्र सरकार आणि केंद्र सरकारची संबंधित मान्यवर हे संशयाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेले पाहायला मिळत आहेत. आणि अनेक तज्ज्ञ लोकांनी याच्याबद्दल आपली आपली भूमिका मांडली. ज्या रिलायन्स कंपनीला अनिल अंबानींच्या ते काम मिळालेलं आहे त्यांना तर कुठल्याही प्रकारचा अनुभव नाहीये, हे पण कागदोपत्री सिद्ध झालेलं आहे, पुढं आलेलं आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. तसेच यावेळी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर भिडे यांच्यावरील गुन्हे कमी केलेल्या प्रकरणावरती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. समोर आलेली माहिती अधिकृत असल्याचं अद्याप खात्री पटलेली नाहीये, तेव्हा आता यावरती बोलणं उचित नाही, पण संतांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ म्हणण्याचं धाडस या सरकारच्या काळामध्ये होतंय हे राज्याचं दुर्दैव असल्याचा पुनरुच्चार पवारांनी यावेळी केलाय. मला सकाळी प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियानी पुण्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, ती बातमी येते अशी चर्चा आहे. जोपर्यंत बातमी पक्की येत नाही तोपर्यंत माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्याबद्दलचं मत व्यक्त करणं उचित दिसणार नाही. बातमीच जर बातमीतच तथ्य नसेल आणि मी माझं काहीतरी मत व्यक्त केलं तर म्हणतील बघा एकेकाळी राज्याचा उपमुख्यमंत्री असलेला बातमी न येता अशा प्रकारचे वक्तव्य करतात, त्यामुळे मी आत्ता त्याच्याबद्दल बोलणार नाही. आल्यावर मी माझं मत त्याच्याबद्दल स्पष्ट मत व्यक्त करतील. पण तुम्ही ते संभाजी भिडेंचं नाव काढलं, त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनुश्रेष्ठ होता हे म्हणण्याच्या पर्यंत धाडस या राज्यकर्त्यांच्या काळामध्ये संभाजी भिडेंच्या सारख्या व्यक्तीचं होतंय हे तुमच्या माझ्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. हा एक प्रकारचा साधू संतांचे भूमी म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्राचा अपमान आहे, वारकरी समाजाचा अपमान आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.